राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या 24व्या स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं। यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, नगर परिषद यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचना चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रसिद्ध पंजाबी गायिका हरगुण कौर, गायक प्रथमेश लघाटे, स्थानिक कलावंत आणि YPS स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांना भजन आणि भक्तिगीतातून आदरांजली अर्पण केली। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, यवतमाळ। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।